सोयी सुविधा हॉल किचन पासून अगदी प्रसाधन गृहापर्यंत देखील पोहोचलेत आणि त्यांचा वापर कितीही सुखद वाटत असला तरी त्या कधी कधी आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकतात। त्याचं उत्तम उदाहरण आहे प्रसाधन गृहामधला हँड ड्रायर। एका संशोधनानुसार हँड ड्रायर खाली हात सुकवल्यानंतर आपल्या स्वच्छ हातावर बॅक्टेरिया चिकटण्याची शक्यता जास्त असते। प्रसाधन गृहातून बाहेर पडताना हात कोरडे करण्यासाठी हँड ड्रायरचा वापर करत असाल तर सावधान, कारण असं करणं हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते। हँड ड्रायर खाली हात कोरडे केल्यास हातावर बॅक्टेरिया चिटकू शकतात हे एका पाहणीतून पुढे आले। हँड ड्रायरनी हात सुकवत असाल तर आता सावधान, कारण हँड ड्रायरनी हात सुकवत असाल तर आता याने तुमचं आरोग्य धोक्यात चाललेलं आहे। या हँड ड्रायरच्या मशीनने बरेचसे बॅक्टेरियाज जे आहेत ते तुमच्या शरीरावरती त्याचबरोबर हातावरती सहजासहजी छिटकले जात आहेत। अप्लाइड आणि एन्व्हायरमेंटल मायक्रोबायोलॉजी जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले। संशोधकांनी एक प्लेट 30 सेकंद हँड ड्रायरच्या खाली धरली। या प्लेटवर विविध 18 ते 60 बॅक्टेरिया जमा झालेले दिसले, पण हँड ड्रायरच्या आतील बाजूस मात्र कमी प्रमाणात बॅक्टेरिया होते। हँड ड्रायर बंद करून ही प्लेट 2 मिनिटं धरली असता त्यावर कमी प्रमाणात बॅक्टेरिया आढळले। बाथरूममध्ये फॅन सुरू ठेवून ही प्लेट 20 मिनिटं ठेवण्यात आली तेव्हा या प्लेटवर 15 बॅक्टेरिया सापडले। त्यामुळे या मशीनचा वापर आरोग्याच्या दृष्टीनं धोकादायक ठरतो। हँड ड्रायर वगैरे आहे त्या हँड ड्रायरने आपण जे आपण बाथरूम किंवा वॉशरूममध्ये वापरलं जातं अशा ह्या हँड ड्रायर्समुळे जिथे की आपले हात जे असतात किंवा हँडवॉश आपले कम्प्लीट झालेले नसतात ते मॉइश्चर सुद्धा असतं त्याच्यामध्ये, तर त्याच्या सराउंडिंग एरियामध्ये जे काही बॅक्टेरिया वगैरे असतात जसे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया वगैरे असतात किंवा इकोलाय बॅक्टेरिया असतात, तर हे बॅक्टेरियाचे इन्फेक्शन जास्त होण्याची शक्यता असते। त्यामुळे हँड ड्रायर शक्यतो आपण काळजीपूर्वक वापरायला पाहिजे आणि शक्यतो जर टाळलं तर नक्कीच चांगली गोष्ट आहे। एकूणच हँड ड्रायर मशीन शिवाय आपण टॉवेल किंवा टिश्यू पेपरचा वापर करणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितवाह ठरते। मीनाक्षी म्हात्रे, TV9 मराठी।